यानंतर पुढची बातमी आहे मुंबईमधली. मुंबईतल्या जमिनी या खैरातीमध्ये वाटण्याचा प्रकार मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा दिसून येतोय. मुंबईतल्या वाकोला परिसरातला 3,000 स्क्वेअर मीटरचा भूखंड माध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या एका संस्थेला फुकटात वापरण्यासाठी देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय. हा भूखंड हयात हॉटेल गेली अनेक वर्ष पालिकेला हस्तांतरित करत नव्हतं आणि 2 महिन्यांपूर्वीच भूखंड पालिकेला मिळाला आणि तो लगेच एका खाजगी संस्थेला कोणतंही टेंडर न काढता दिला गेलाय. जमिनी आहेत का चणे फुटाणे, शिवसेनेचं विद्यार्थ्यांच्या नावानं चांग भलं. एका संस्थेला 500 कोटीच्या भूखंडाची खैरात, फुकट जेवण देणाऱ्या संस्थेला भूखंडाचं बक्षीस, मुंबई महानगरपालिकेचा पात्र घोळ. मुंबईतल्या हयात हॉटेलला लागून असलेला हा 3,000 स्क्वेअर मीटरचा 500 कोटीहून अधिक रुपयाचा भूखंड BMC ने फुकटात देण्याचा निर्णय घेतलाय. अक्षय पात्रा फाउंडेशनला BMC शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरवठा करण्यासाठी सेंट्रल किचन बनवण्यासाठी हा प्लॉट देण्याचं गटनेत्यांनी तत्वतः ठरवलंय. मुख्य म्हणजे BMC शाळेत शिकणाऱ्या 3,25,00,000 विद्यार्थ्यांपैकी फक्त 5,000 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन फुकटात देण्याच्या नावावर हे सगळं केलं जात आहे, ज्याला काँग्रेसनं विरोध केलाय. की जो भूखंड आहे करोडो रुपये का, आज वो जो भूखंड है 30,000 स्क्वेअर फीट का भूखंड है और उसका जो भाड़ा जो है साल का कम से कम 5 करोड़ का हमको उसका भाड़ा मिलेगा और भूखंड का जो कीमत है कम से कम 50 करोड़ का भूखंड है. ये भूखंड जो देने का काम यहाँ पर सत्ता पक्ष ने किया है. हा भूखंड BMC हयात हॉटेल का विकास झाल्यानंतर मिळालाय. मुंबईला पुनर्विकासात मिळालेल्या मोठ्या भूखंडामध्ये हा एक भूखंड मानला जातो. त्यात हा भूखंड मिळवण्यासाठी BMC कुठलंही कष्ट घेतलं नाही. काँग्रेसचे माजी नगरसेवक ब्रायन मिरांडा यांच्या प्रयत्नानं हा भूखंड BMC वर्ग करण्यात आला होता आणि आता हा भूखंड अक्षय पात्राला देण्याच्या निर्णयाच्या विरोधात ते कोर्टात धाव घेणार आहेत. जब कल मुझे मालूम पड़ा कि गट नेते के मीटिंग में इस मुद्दा को लेके आया था, मैं रात सोया नहीं, मेरे लीगल टीम से जो मेरे वकील से मेरी मीटिंग हो गई है और मैं मुंबई हाई कोर्ट में रिट पिटिशन फाइल करने वाला ही है इसके बारे में और कोई हाल से इस जमीन के ऊपर इस संस्था को लेने नहीं देगा मैं, क्योंकि एक तो चीज इसके अंदर टेंडर सिस्टम कुछ तो होना चाहिए. क्या एक ही संस्था पूरा हिंदुस्तान के अंदर है जिसको देना है? हयात हॉटेल कडून मुंबई महानगरपालिकेला तब्बल 6,900 स्क्वेअर मीटर इतका मोठा प्लॉट येणं अपेक्षित होतं, परंतु हा प्लॉट अजूनही मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आलेला नाही आहे. त्यापैकी केवळ 3,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट हा लोकायुक्तांच्या मध्यस्थीनंतर मुंबई महानगरपालिकेकडे 15 फेब्रुवारी 2017 हँडओव्हर करण्यात आला होता. जो प्लॉट घ्यायला मुंबई महानगरपालिकेला 12 वर्षाहूनही अधिक कालावधी लागला, तो प्लॉट दुसऱ्याला हँडओव्हर करताना मात्र अवघ्या 5 महिन्याचा कालावधी सुद्धा मुंबई महानगरपालिका घेत नाहीये. मुंबईत या जागेचं भाडं सुद्धा कोट्यवधी रुपये येऊ शकतं. त्या जागेला शिवसेनेनं 5,000 मुलांच्या मध्यान्ह भोजनासाठी एखाद्या संस्थेला फुकटात देऊन टाकणं कुठल्याही सुज्ञ माणसाला खटकण्यासारखं आहे. त्यामुळे आता महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यावर काय अभिप्राय देतात हे पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह प्रणाली कापसे, IBN लोकमत, मुंबई. आपण बघतोय केवढा मोठा भूखंड कसा खिरापतीसारखा वाटलेला आहे. याविषयी अधिक माहिती घेऊ आपल्यासोबत आपली प्रतिनिधी प्रणाली कापसे आहे. प्रणाली, आपण बघितलं महापालिकेनं हा जो प्लॉट आहे, हा मोठा भूखंड आहे, तो देताना कशा पद्धतीनं कार्यवाही केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये शंका यायला कारण आहे मुंबईकरांच्या मनात, काय सांगशील? अगदी खरं आहे संदीप, कारण मुंबई महानगरपालिकेच्या ज्या सगळ्या शाळा आहेत, या सगळ्या शाळा मिळून जवळपास 3,25,00,000 विद्यार्थी या शाळांमध्ये शिकतात. ज्यापैकी 5,000 जर विद्यार्थी आपण काढले तर आपला मानखुरसारखा जो भाग आहे, इथे एका शाळेमध्ये जवळपास 2,500 विद्यार्थी असतात. म्हणजे केवळ 2 शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी 30,000 स्क्वेअर मीटर एवढा मोठा जो 30,000 स्क्वेअर फूट एवढा मोठा जो भूखंड आहे, ज्याची किंमत जवळपास 500 कोटीच्या घरात आहे, एवढा मोठा भूखंड एखाद्या संस्थेला सेंट्रल किचन बनवण्यासाठी देणं हे कुठल्याही सुज्ञ माणसाला पटणारं नाहीये. मूर्खपणाचा हा निर्णय वाटेल, परंतु गटनेत्यांनी तो मान्य केलाय, कारण या प्रकरणामध्ये बऱ्याच वरून हालचाली झाल्या अशा कळत आहेत. शिवसेनेचे मोठे नेते आयुक्तांना सुद्धा या प्रकरणामध्ये येऊन भेटलेले आहेत. ते मोठे नेते नेमके कोण आहे याचा खुलासा आपण थोड्या वेळात करणारच आहोत, परंतु खूप मोठं गोड बंगाल जे आहे ते या संपूर्ण प्रकरणामध्ये आहे. या संस्थेनं, जी संस्था म्हणते की जगभरा
देशभरामध्ये आम्ही पाय पसरवलेले आहे. जवळपास 12 राज्यांमध्ये आम्ही मध्यान्ह भोजनाचा पुरवठा करतो. त्या एवढ्या मोठ्या संस्थेला मुंबईतले 3.25 लाख विद्यार्थी जास्त का वाटावे? एवढा मोठा जर भूखंड जर ते घेत असतील, त्यांचंच एक उदाहरण सांगायचं झालं तर उत्तर प्रदेशामध्ये एका ठिकाणी केवळ 2 एकर जागेमध्ये त्यांनी एक सेंट्रल किचन बनवलंय, जिथून ते जवळपास 1.5 लाख विद्यार्थ्यांना अन्नाचा मध्यान्ह भोजनाचा पुरवठा करतात. मग एवढ्या मोठ्या मुंबई महानगरपालिकेच्या एवढा मोठा भूखंड घेत असताना केवळ 5,000 विद्यार्थी जे केवळ 2 शाळांमध्ये आहेत, एवढ्या मोठ्या जागेचा वापर त्यांना का करायचा आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठलंही टेंडर काढण्यात आलेलं नाही आणि त्याच्यामुळे शंकेला खूप मोठा वाव आहे.